व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दिलीपजी खाडे साहेब आपल्याला नम्र विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला लवू सर. सळवे 11 सळवे टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर शिवगर्जना काळगाव टीम 4 षटकांचा अंतर्गत वांगवाली क्रिकेट क्लब महिंद यांच्या आयोजनातून श्री मानाई देवी चषक 2023 आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळतोय, जिथे टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सळवे 11 सळवे टीमने. एक चांगली बॅटिंग लाईनअप असलेला संघ सळवे 11 सळवे टीम त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. शिवगर्जना काळगाव टीम दोन्ही ताकदवर संघ आहेत, दोन्ही मातब्बर संघ आहेत. टिट फॉर टॅट जशा तसे प्रत्युत्तर द्यायला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ देखील तयार आहेत. सेम कॅलिबर आहे दोन्ही संघांची. शक्ती आपण पाहिली तर अगदी तराजूमध्ये तोडलं तर 50-50 बरेल अशा प्रकारचे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाचं एक वैशिष्ट्य आहे लहू सर, दोन्ही संघांमध्ये तगडी बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे ही मॅच अगदी महत्वपूर्ण होईल. आणि 4 षटकांचा सामना खेळायचा आहे दोन्ही टीमला, त्यामुळे आज वेगळ्या रणनीतीने उतरावं लागेल. कारण अमर कदमने देखील सांगितलं होतं या ट्रॉफीजमध्ये ट्रॉफीजकडे लक्ष आहे आणि ही ट्रॉफीज आम्हाला उद्याच्या दिवसामध्ये घेऊन जायची आहे. हा त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक विचार त्यांनी सिद्ध दाखवलाय. परंतु शिवगर्जना काळगाव टीम देखील तेवढेच ताकदीची टीम आहे, त्याच दाटणीची टीम आहे, त्यामुळे ही मॅच पाहायला नक्की रंगत येईल. सूर्यास्ताकडे चाललाय आणि याच दरम्यान या मॅचचा पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. पहिल्याच बॉलवर अटॅक, पहिल्या बॉलवर फेकून दिलाय, हवेवर सॉर होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून हाय हँडसम षटकार. प्रशांत यांचं भव्य स्वागत केलंय फलंदाज आधी यांनी षटकारांनी. आणि पहिल्याच चेंडूवर या सामन्याचा पहिला तर षटकार संपन्न झालाय. अत्यंत महत्वपूर्ण सामना, उपांत्यपूर्व फेरीचा सामना. जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत दाखल होईल सर. आणि धावांचा श्रीगणेश झालाय शिवगर्जना काळगाव या षटकाराने 6 धावांसाठी आधी यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज प्रशांतचा हा बॉल, इथे धोक्याची घंटा वाजली वाजली आणि वाजली. एक षटकार नंतर लगेच बॅक टू डग आउट. आधी यांना परतीचा प्रवास करायला लावलाय. षटकारानंतर खूप चांगलं पुनरागमन या ठिकाणी गोलंदाज प्रशांतने केलंय आणि पहिला धक्का लागलाय शिवगर्जना काळगाव टीमला. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर शुभसन्मान संपन्न होईल. निलेश जाधव साहेबांचा शुभसन्मान, दिलीप खाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. मी विनंती करेन दिलीप खाडे आपल्या शुभ हस्ते निलेश जाधव साहेबांचा शुभसन्मान संपन्न करायचा आहे. विशाल यांनी अप्रतिम झेल संपन्न केला आपल्या डाव्या आपल्या उजव्या बाजूला धावत असताना, मात्र सुरेख शेवटपर्यंत असलेली चेंडूवर नजर आणि षटकाराचं प्रत्युत्तर प्रशांत यांनी मात्र आधी यांना बाद करून दिलंय. धावसंख्या 6-1. मी म्हणेन षटकार मारल्यानंतर थोडस वेळ वेट करणं का फार गरजेचं होतं. 4 षटकांचा खेळ आहे, क्रिकेटची ही रणनीती आहे लहू सर. थोडस डोक्यावर शांत बर्फ ठेवून खेळणं फार गरजेचं असतं. हा पहा थोडस आता आत्मविश्वास दुनावला गेला. एक षटकार नंतर थोडस नाराज मनस्थितीमध्ये आपल्याला प्रशांत पाहायला मिळाला, परंतु लगेच दुसऱ्याच बॉलवर आलेले विकेट त्यामुळे उत्साह वाढलाय. आणि त्यानंतर या बॉलवर सुद्धा आपण त्याचा उत्साह पाहिलाय, खूप चांगल्या दर्जाचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विवेक साठी हा बॉल पॉइंटच्या दिशेने फक्त दिशा दिली, बॉल वन बाउन्स जातोय परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. एक सिंगल ऍड होईल, या सिंगल नंतर लागले धावा 7 स्कोर कार्डवर.
0.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 1 गडी बाद 7. मुख्य व्यासपीठावर पाटण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना चे अध्यक्ष शिवा जाधव बॉस आणि पप्पू पाटील मुकादम हे देखील या सामन्यास आनंद घेत आहेत. सुस्वागतम मान्यवर देखील या व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे मात्र लॉफ केलाय, इनसाइड आउट इनफील्डच्या वरून फटका खेळलाय विशाल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव प्राप्त केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 5 चेंडूच्या अखेर 1 गडी बाद 8. बस सुरुवात तर दमदार झाली, कारण षटकाराने या ठिकाणी वेल बिगिनिंग इज अ हाफ डन, कामाची चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम नक्की असं म्हटलं जातं, आणि सुरुवात मात्र दमदार केली होती. आणि त्यानंतर विकेटचं पतन आधीचं झालंय, परंतु आता आलेल्या खेळाडूंना, दोन्ही खेळाडूंना मैदानावर जास्तीत जास्त वेळ काढावा लागेल. फटका चांगला आहे यावेळी, मात्र आपण पाहतोय व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय, त्याने बॉलला पकडलं, तोपर्यंत एक सिंगल धाव स्कोर कार्डवर. आणि या सिंगलच्या स्वरूपात स्कोर कार्डचा जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात 9 धावा. काहीस संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं. प्रशांत यांचा पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केल्या, म्हणजे षटकार आणि 3 टोटल 9 धावा. पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद 9. आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या, सर्व ग्रामस्थांच्या नजरा या सामन्यावर लागल्या असतील, कारण ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेटसाठी तुम्ही खेळता 1 गाव 11चा क्रिकेट, ज्यावेळेला गावाच्या नावाची जर्सी सर तुमच्या अंगावर येते ना, त्यावेळेला तुम्हाला तुमचा स्वाभिमान, तुमचा आत्मविश्वास हा नेहमी वरच्या लेवलला ठेवावा लागतो. गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळावं लागतं. त्यावेळेला तुम्ही तुमचा नावाचा विचार नाही करत, तुम्ही फक्त विचार करता, तो म्हणजे फक्त आपल्या गावाचा. येस, आता प्रत्येकाला आपल्या गावाच्या नावासाठी खेळणं फार गरजेचं आहे, कारण आतापर्यंत आपण अनेक खेळाडू पाहिले जे गावागावांमधून पुढे आले, आणि त्यानंतर आज सध्याचं पाहिलं तर ओपन टेनिस क्रिकेट सध्या गाजवताना आपल्याला पाहिले, परंतु त्यांची सुरुवात ही त्यांच्या गावापासूनच झालेली आहे. असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे गाव लेवलचं क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा अनेकांच्या अपेक्षा असतात तुमच्यावर ठेवलेल्या, आणि त्या अपेक्षांची परिपूर्ती करणं फार गरजेचं असतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अक्षयसाठी हा बॉल यावेळी आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर सनी बॉलवर येतोय दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, आणि इथे संधी जरूर झाली असती, परंतु या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. अक्षय आपली नॉन स्ट्राईक सोडायला तयार नव्हता, आणि विवेकला या ठिकाणी आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा सॅक्रिफाईस करावे लागतात, परंतु अशा पद्धतीचं नाही, कारण आता गरजला जास्तीत जास्त काळ तुम्ही मैदानावर थांबणं ही सध्या प्राथमिकता आहे तुमच्या टीमची, कारण एक विकेटचं पतन अगोदरच झालं होतं आणि लगेचच दुसऱ्या विकेटचं पतन. जसा नवीन खेळाडू येतो लवकर तो जास्त मैदानावर आल्यानंतर 1 ते 2 बॉल सेट होण्यासाठी पुन्हा एकदा घेतो, आणि त्याचमुळे की काय अगदी मर्यादित षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला विकेट राखून ठेवणं फार गरजेचं असतं. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 11. षटक क्रमांक 2 साठी प्रतीक योगेश नवीन फलंदाज. पहिला चेंडू योगेश ऑन ड्राईव्ह करायचा होता स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आपण ग्रामीण क्रिकेटचा उल्लेख प्रामुख्याने करत होतो. सातारा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामधून खुल्या गटात खेळणारे खेळाडू खूप पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर तुम्ही जसा उल्लेख केला 1 गाव 11चा क्रिकेट तुम्ही खेळता, सुरुवात होते, नंतर 1 पाऊल पुढे तुम्ही तालुका पातळीवर खेळता, नंतर 1 पाऊल पुढे तुम्ही या खुल्या गटात खेळता. आणखीन एका विकेटचं पतन, आणि याच गोष्टीची आपण वारंवार चर्चा करत होतो की विकेटवर थांबणं फार गरजेचं आहे. धावा येतील, पण तुम्ही विकेटवर थांबणं फार गरजेचं आहे. आणि सुरुवातीचे जे खेळाडू असतात त्यांना तर फार विचार करून खेळावा लागतो. डोक्यावर थोडंसं, मी सकाळपासून याच गोष्टीचा आपण उल्लेख करतोय की थोडंसं डोक्यावर बर्फ ठेवून खेळणं फार गरजेचं आहे. आक्रमकता तुम्हाला दाखवायची आहे, परंतु आक्रमकता दाखवण्याच्या अगोदर एक चांगला स्कोर, तुमच्या सन्मानजनक स्कोर तुमच्या टीमसाठी तुम्ही पहिला निर्माण करून द्यायचा आहे, आणि त्यानंतर तुम्ही आक्रमकता दाखवू शकता. ही रणनीती क्रिकेटमध्ये फार गरजेची असते, आणि ती कुठेतरी चुकली शिवगर्जना काळगाव टीमची असं मला वाटतं. नवीन फलंदाज राम आले धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 11. या षटकातील अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. राम ऑन स्ट्राईक. राम पहिला चेंडू फेस करत असताना आकूट टप्पाचा चेंडू, सनी आहे चेंडू खाली, परंतु त्यांच्या डोक्यावर जाईल चेंडू, सीमा पार येतोय. मानाई देवी चषक राम यांच्या बॅट मधून षटकार. या षटकानंतर पुन्हा एकदा मॅच, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा शिवगर्जना काळगाव टीमची अशीच परिस्थिती होती, त्यानंतर जसे षटकार आले पुन्हा एकदा कमबॅक केलं शिवगर्जना काळगाव टीमने, आणि कसं कमबॅक करावं हे शिवगर्जना काळगाव टीमला नक्की चांगलं माहिती आहे.
परंतु ही मिडल ऑर्डर आता त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग, बॅट अँड पॅडच्या मधीतून बॉल गेलाय. पंचांकडे आश्चर्यभूत नजरेनं पाहिलं, पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला, दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आला. 17 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. 3 गडी बाद 17, 2 षटकांची सांगता. अर्थातच 2 षटकांचा खेळ झालाय, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि या 2 षटकात शिवगर्जना 11 काळगाव संघ हे फलंदाज कितपत मजल मारतील. सळवे 11 सळवे संघाची फलंदाजाची खोली पाहिली तर आज आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं चांगली फलंदाजी राहिली आहे. ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार करत होतो सर, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमधून मोठी देसाई गावचा प्रेम देवकर नावाचा एक खेळाडू टेनिस क्रिकेट खेळता खेळता आज भारताच्या अंडर 19 संघात त्याची निवड झाली आहे. म्हणजेच काय तर तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तेव्हा तुमच्याकडे क्षमता असेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल, तुमची इच्छाशक्ती असेल आणि कठोर मेहनत तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडतो. मेहनत करणं फार गरजेचं आहे, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न देखील करणं फार तुम्हाला गरजेचं आहे. अविश्रांत मेहनत हे यशाचं खरं गमक आहे. इथे मात्र पहा, सनी पुन्हा एकदा बॉल कडे फक्त पाहतच राहिलाय, कारण त्याच्याही आवाक्याच्या बाहेर मिडविकेटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पार उत्तुंग षटकार बॅट्समॅन अक्षयच्या बॅट मधून. कारण मागच्या मॅच मध्ये देखील अक्षय बरसला होता आणि याच मॅच या मॅच मध्ये देखील तो बरसताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. राहुल डीजे यांचं भव्य स्वागत केलंय या षटकाराने. संघाची धावसंख्या 23-3. राहुल डीजे एक निष्णात खेळाडू समजला जातो. पुनरागमन करण्यात याचा देखील हातखंडा आहे. पुनरागमन करावं लागेल, नक्कीच करावं लागेल. परंतु समोर अक्षय सारखा फलंदाज अनस्टॉपेबल अनबीटेबल अक्षयच्या बॅट मधून बॉल डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. हाय अँड हँडसम नेत्रदीपक फटकेबाजी आता अक्षयच्या बॅट मधून आला हा षटकार. पहा अगदी मी म्हणेन पाचव्या गेअरवरच टाकलं गेलंय आणि शिवगर्जना काळगाव टीम आता पाचव्या गेअरवर चालू असताना आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्सिलरेट केलंय या गेमला अक्षयने खास करून आणि त्याच्या बॅटमधून आलेले 3 नेत्रदीपक फटके 3 षटकार या मॅचची गती पूर्णपणे वाढवून टाकली आणि आता मॅच मध्ये प्रगतीच्या दिशेनं शिवगर्जना काळगाव टीम. अक्षयांच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार आले. धावसंख्या धावफलकावर 29-3 राहुल डीजे. ओवर द विकेट यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच फक्त प्राप्त होईल. आणि कारण समोर सळवे 11 सळवे टीम सर 2 मॅच आपण सळवे 11 सळवे टीमच्या पाहिल्यात, त्यामुळे एक मोठा स्कोर चेस करण्याची क्षमता ठेवणारी ही टीम आहे. कारण म्हणूनच कॅप्टन बाईट मध्ये कॅप्टननी सांगितलं होतं आम्हाला 60 धावा काढायच्या आहेत, कारण सळवे टीम देखील तेवढीच तगडी असलेली टीम आहे. संधी आहे, संधीचं केलं सोनं, कॉट बिहाइंड द विकेट आणि विकेटचं पतन आणि यावेळेला राम बॅक टू डगआउट. मी तर म्हणेन राम यांची मात्र काहीशी चूक झाली आहे, कारण टेनिस क्रिकेट हे सध्या खूप छोट्या फॉर्मॅट मध्ये खेळलं जातं आणि ज्यावेळेला तुम्हाला माहित आहे की अक्षय सारखा एखादा बॅटर नॉन स्ट्राईकला उभा आहे तो घनागती फलंदाजी करतोय, तुम्हाला फक्त एकच करायचं, तुम्ही सिंगल काढा, नॉन स्ट्राईकला जा. जो फलंदाज चांगल्या वेगाने धावा बनवतोय त्याला तुम्ही स्ट्राईक वरती आणा. ही चुकी घडते आणि ग्रामीण खेळाडूंनी मात्र या छोट्या छोट्या गोष्टीचा अवलंब केला ना दत्ता सर, तर मात्र हे खेळाडू एका वेगळ्या उंचीवर जातील यात मात्र शंका नसेल. या सकाळी देखील तुम्ही तेच सांगितलं होतं आणि पुन्हा एकदा तेच त्याच गोष्टी सांगितल्या जातात. एखाद्या खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये असेल त्याला तुम्ही स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करा. कारण ऑस्ट्रेलियन टीम चालू होती तेव्हा ग्लिन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स दोन्ही खेळत होते. ग्लिन मॅक्सवेल चांगल्या फॉर्म मध्ये होता आणि त्यांच्यापुढे कोणताही पर्याय नव्हता. पॅट कमिन्सने फक्त सिंगल रोटेट करून फक्त त्याला दिशा त्याला फक्त स्ट्राईक देत होता आणि तेव्हा तो ऑस्ट्रेलियन संघ जिंकला होता. हा फार मोठा उदाहरण आपल्या समोर आहे, त्यामुळे बरंच काही शिकण्यासारखं आहे त्या मॅच मधून. राहुल डीजे हा बॉल पुनरागमन करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल ऍड होईल. या सिंगल नंतर आपण पाहू शकता स्कोर कार्डवर 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहा नवी मुंबईचं हे मैदान आपण पाहतोय 40+ सर सगळीकडे आपण पाहिलं तर वसुदैव कुटुंबकम सॉरी मी म्हणेन वृक्ष ही आपली खरी मित्र आहेत. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे सगळीकडे झाडच झाडं तुम्हाला पाहायला मिळतात आणि उंच उंच इमारती सगळीकडे पाहायला मिळतात. अशा सुंदर अशा वातावरणामध्ये ह्या स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पाटण तालुक्याचं आणखीन एक वैशिष्ट्य मी सकाळी देखील उल्लेख केला होता, अनेक
अनेक ज्या संघटना आहेत त्या संघटनांना आता सध्या मैदान मिळत नाही, काहींना कशा पद्धतीच्या मैदानावर खेळावं लागतं सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये पाटण तालुक्याने एवढं सुंदर असं मैदान उपलब्ध करून दिलंय. हे बरंचसं क्रेडिट पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला जातं. आणि मागच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं आठवड्यामध्ये जो नेत्रदीपक सोहळा पीटीपीएलचा झाला, एक वेगळं स्टँडर्ड सेट केलं आहे. प्रत्येक गोष्टीत अगदी छोट्या छोट्या गोष्टीत काळजीपूर्वक विचार केला जातो पाटण तालुक्याच्या माध्यमातून. आणि म्हणून हा क्रेडिट मी नक्कीच शिवा जाधव आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीला जरूर या ठिकाणी देऊ इच्छितो. स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ओमकार, आणि हे मात्र निर्णायक षटक असेल कारण धावसंख्या धावफलकावर 31-4, स्ट्राईक वरती फलंदाज अक्षय पहिलाच बॉल शेवटच्या षटकात येतले, मात्र लॉफ केलाय, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला घोषणकी क्षेत्र, पंचांचा इशारा, एक धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर 32-4 विकेटच्या पतनानंतर. आणि त्यामुळे ही लढत नक्की महत्वपूर्ण असेल कारण तिसरं षटक चालू आहे, 32 आतापर्यंत धावफलकावर, चौथं षटक चालू आहे आणि 32 धावफलकावर. आणि या चौथ्या षटकाचा पूर्णपणे पुरेपूर वापर करून घ्यावा लागेल. समोरच्या सर्वे टीमचा जर विचार केला तर पंचांचा इशाराला इथे वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेने एक धाव अजूनही ऍड होईल, तर ती टीम देखील तेवढीच तगडी आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोर एक चांगली धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न काळगाव टीमला नक्कीच करावा लागेल. चांगला फटका आहे परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. आणि अक्षयच्या बॅटमधून पुन्हा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते, बॉल पाठवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर कमीत कमी 2 ते 3 बॉक्स बॉल या ठिकाणी नक्कीच बाहेर गेलेले आहेत कारण हे मैदान तशा स्वरूपाचं आहे. मैदानांचं फार मोठी कमतरता आपल्या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि क्रिकेट जिवंत ठेवायचं आहे म्हणून प्रत्येक जसं मैदान मिळेल तसं प्रत्येक जण खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे मैदानाचा विचार तर खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. त्याबद्दल शिवाजी जाधव बॉस, संपूर्ण पीटीपीएल कमिटी यांचं देखील आम्ही कौतुक करू कारण ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, तुम्ही सकाळी देखील उल्लेख केला, पाताशणी खेळपट्टीच्या प्रेमात पडावं अशी खेळपट्टी, वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी जशी पाहिली तशी या 40+ दिवा कोळीवाडाची खेळपट्टी, आउटफील्ड देखील चांगली आहे आणि प्रेक्षकांना बसायला देखील जागा सुसज्ज अशी आहे. आणि स्पर्धा आपण पाहतोय, श्री माणाई देवी चषक 2023 दोन दिवसीय स्पर्धा, आणि आज पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जोडलेत त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावफलकावर 3.2 चेंडूच्या खेळाखेर 34-4 शिवगर्जना 11 काळगाव. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक ओवर द विकेट. अक्षयसाठी हा बॉल, तेज सरार गोलंदाजी, पूर्णपणे बीट केलंय गतीने यावेळेला अक्षयला. सेट बॅट्समन आहे, ओपनिंग फलंदाज म्हणून अक्षय मैदानामध्ये दाखल झालाय. त्याने 2 षटकार देखील ठोकलेत परंतु पुन्हा एकदा आता गोलंदाज वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार आणखीन एक तेज सरार बॉल, या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि ऑफ स्टिकला सोडून जाणारा बॉल आणि वाईड बॉलचा इशारा. वाईड बॉल थांबवणं फार गरजेचं आहे, जेवढा धावा तुम्ही द्याल तेवढ्याच धावा तुम्हाला पुन्हा काढाव्या देखील लागतील. संध्याकाळचं सत्र आहे, पुन्हा हवा थांबलेली आहे, त्यामुळे ही तारेवरची कसरत सळवे 11 सळवे टीमला देखील करावी लागणार आहे. सबमरीन डिलिव्हरी, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालून राहतोय आणि 22 स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी, बॅटकटच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी प्राप्त झाली. ओमकार पुन्हा एकदा तयार, यावेळेला मात्र फक्त दिशा दिली आणि बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला यावेळेला आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे काउकरणाच्या डोक्यावरून षटकार. या फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली, या फटक्यामध्ये पदल आली ते पाहायला मिळालं आणि कॅमेरामॅन पपलू त्यांच्या कार्याला दिली जाते सलामी. या 6 धावांनी धावसंख्या धावफलकावर 3.5 चेंडूच्या अखेर 42. लास्ट बॉल, पहिल्या डावातील अखेरचा चेंडू, गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील ओमकार. शेवटचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाउन द विकेट, परंतु यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अमर कदम स्वतः संघाचे संघनायक, ते करणार नाही कोणत्याही प्रकारची चूक. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात 42 आणि करायच्या आता 24 बॉल मध्ये 43 धावा सळवे 11 सळवे टीमला.
या महत्वपूर्ण सामन्यातील पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या सत्राअखेर प्रथमता फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर नाणेफेक गमावल्यानंतर शिवगर्जन इलेव्हन काळगाव चार षटकांच्या खेळात धाव फलकावरती धावांची नोंद झाली अर्थातच 42 आणि 43 रनचं लक्ष सळवे इलेव्हन सळवे संघासमोर असेल आणि हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल आपण ओमसाई MTC स्पोर्ट्स च्या माध्यमातून पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. ही शिस्त आहे पाटण टेनिस क्रिकेटची, ही शिस्त आहे शिवा जाधव बॉस आणि संपूर्ण पाटण क्रिकेट कमिटीची. एक कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या पाटण क्रिकेटचा नियम आणि अशी शिस्त संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक संघ बाहेर गेल्यानंतर दुसरा संघ एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या दिशेने खेळपट्टीवर येत असताना लक्ष 24 चेंडू आणि 43 रनचं असेल लक्ष कशा प्रकारे साध्य केलं जाईल हे पाहावं लागेल. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटं अथवा मोठं नसतं. जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही, शेवटचा चेंडू पडला नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही. या मानाई देवी चषक 2023 ला ज्या तमाम मान्यवरांचं बहुमूल्य योगदान लाभलं त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो. प्रामुख्याने प्रथम पारितोषिक श्रीरंग रावजी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक राहुल शेडगे साहेब, तृतीय पारितोषिक जयवंत साळुंके साहेब यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी असू आणि संपूर्ण वांगवली क्रिकेट क्लब महिंद्र संघाला ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य लाभले आशिष साळुंके साहेब, संकष्टी डेव्हलपर्स यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी असू आणि चला याच दरम्यान सर्वांनी अमितजी सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले त्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. विठ्ठलजी साळुंके साहेब यांना मी नम्र विनंती करतो आपले शुभाशय साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. मानदेवी चषक 2023 या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य पाहिजे गेले तर प्रत्येक आयोजकाने या गोष्टीची नोंद घ्यावी अशी आम्हाला देखील इच्छा आहे. मालिकावीर सौजन्य रोख रक्कम 5555 व आकर्षक चषक मानेश्री दिनकर सत्रे साहेब पार्टनर शांती डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य रोख रक्कम 2001 रुपये मानेश्री DR पाटील साहेब अध्यक्ष कराड कोऑपरेटिव्ह सोसायटी उपसभापती पंचायत समिती पाटण. प्रत्येक आयोजकाने याची जर दखल घेतली तर खेळाडूंना नक्कीच खेळण्यासाठी उत्साह हा त्यांचा शिगेला पोहोचेल. लक्ष सेट केले 43 धावांचं सळवे इलेव्हन सळवे संघासमोर. आघाडीचे बॅटर पाटणचा हार्दिक पांड्या, रवी बोरगे नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. सामनावीराचं टी शर्ट परिधान करून प्रशांत षटक क्रमांक 1 साठी शिवगर्जन इलेव्हन काळगाव संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट डीपला प्रोटेक्शन नसेल घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना आपण पाहतोय एका धावेसाठी. या एका धावेने सळवे इलेव्हन सळवे संघाचा धावांचा श्रीगणेश होतोय. लक्ष 43 धावांचं आहे परंतु हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. सामना मात्र रंगतदार होईल यात शंका नसेल कारण सामना अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोणता संघ आजच्या दिवसातून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे ठरवणारा सामना. शिवगर्जन इलेव्हन काळगाव विपक्ष सळवे इलेव्हन सळवे. मुकेशांचा हा बॉल इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, चेंडू जाईल वन बाउन्स ओवर द रोप, मिळतील धावा 4. येतोय रवी बोरगे यांच्या बॅट मधून मानाई देवी चषक सौकार. रिप्ले हा तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. क्रिकेटचा पुस्तकी फटका, काय सुरेख फटका पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू आणि आपला फ्रंट फुटचा सुरेख वापर पाहायला मिळाला रवी बोरगे. धावसंख्या धाव फलकावर 5. रवी यांच्यासाठी हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, बॉक्स क्रिकेटची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला आणि स्वतःवर नाराज आहेत. खेळता क्षणीच रवी बोरग्यांना समजलं की हा मोठा फटक्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. मँडेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. मुकेश 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर कव्हर मिड ऑफ मिड ऑन
स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये डीपला 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग चालत येऊन खेळलाय फटका बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तत्पूर्वी त्यांच्या हाताला चकवून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये पंच विनोद भगत सरांचा इशारा एक धाव एकेरी दुहेरीचा क्रिकेट आपण पाहतोय रवी बोरके यांच्या बॅट मधून धावा या षटकात 6 आल्यात आणि संघाची धावसंख्या देखील 6 मुकेश कशा प्रकारे गोलंदाजी करतील या षटकातील अद्याप चेंडूंचा खेळ शेष आहे 2 मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटची अतली कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला निर्धाव चेंडूची सांगता होते मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत रवी बोरगे आणि सळवे 11 सळवे कौतुक मुकेश यांचा देखील एक समोर चांगला फलंदाज असताना चांगलं षटक हातळलंय मुकेश यांनी आणि शिवगर्जना 11 काळगाव संघाचा सांघिक खेळ हा सर्वोत्तम राहिलाय हाफ ट्रॅकर चेंडू मोठा फटका खेळलाय फटका फासलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर धावत आहेत परंतु 2 धावा पूर्ण करतील का एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय रवी आणि प्रशांत यांच्या माध्यमातून 2 धावाने पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटकाखेर सळवे 11 सळवे 43 धावांचा पाठला करत असताना बिनगडी बाद 18 चेंडू 35 धावा 35 रन रिक्वायर्ड रिमेनिंग 18 बॉल्स 18 चेंडू मध्ये 35 धावा बनवायचे आहेत म्हणजेच काय तर आता एका बॅटरला हात खोलावे लागतील ज्या वेळेला तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना तुम्हाला गाडीचा वेग वाढवण्यासाठी गिअर शिफ्ट करावा लागतो तुम्हाला आता धावांचा गती वाढवायची असेल तर तुम्हाला आता बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल कोणता फलंदाज बॅटिंगचा गिअर शिफ्ट करेल हे पाहावं लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आज सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर दुसऱ्या सामन्यात बॉस यांची बॅट तळपली आणि या माणाई देवी चषक 2023 मधली सर्वोच्च धावसंख्या सांघिक 74 नोंदवली आणि 74 धावसंख्या मात्र उद्या तोडली जाईल एवढं मात्र निश्चित 18 चेंडू 35 धावा षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत गोलंदाज तेजस तेजसचा पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू पंचांचा इशारा व्हाइट बॉल एक अवंतर धाव धावफलकामध्ये जोडली जाईल महेंद्र सिंग धोनी सरांचं एक वाक्य युअर डायरेक्शन इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड तुमच्या वेगापेक्षा ही तुमची दिशा महत्वाची असते क्रिकेट खेळा अथवा तुम्ही आयुष्य जगा तुम्ही कोणत्या दिशेला जाता हे महत्वाचं असतं एक अतिरिक्त धाव धावसंख्या धावफलकावर 9 तेजसचा बॉल प्रशांतसाठी लॉफ केलाय चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून पपल्याला दिली जाते मानवंदना चेंडू 1 बाउन्स ओवर द रोप चौकार आणि कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू अगदी कॅमेराला भेटायला गेला असं वाटलं आणि पपल्याला देखील चेंडू पपल्याच्या जवळ जाऊन थांबलाय म्हणजेच काय तर चेंडूला देखील पाहायचं होतं की पपल्याचं कौशल्य धावसंख्या 13 बॅकफुटला जाऊन व्हॉट अ शॉट दिस इज अ शॉट ऑफ द डे फॅन्टॅस्टिक फॅब्युलस प्लेड बाय प्रशांत ह्यूज इट ग्लोरियस माणाई देवी चषक षटकार या षटकाराने दत्ता सर जर पाहिलं तर तुमच्या खेळाची तुमच्या प्रतिभेची इथे मात्र चुणूक पाहायला मिळाली क्रिकेटमधला सगळ्यात अवघड फटका आणि जो हा फटका कोणताही फलंदाज खेळू शकतो ना सर त्याच्याकडे मात्र विलक्षण प्रतिभा असते धावसंख्या धावफलकावर 19 पुढे टाकलाय आणि पुढे टाकलेल्या चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकून दिलाय क्लासिकल नयनरम्य प्रशांत ब्रँडेड षटकार सलगचा दुसरा येतोय षटकार धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मदतीने 25 येस प्रशांत मध्ये खूप चांगली प्रतिभा आहे आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे हे त्यांनी दाखवून दिलंय मागच्या मॅच मध्ये देखील या मॅच मध्ये कव्हरच्या दिशेने मारलेला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका हा फटका सर फार कमी खेळाडू मारताना तुम्हाला दिसतात आणि जे मारतात ते प्रतिभावान खेळाडू असतात हे मात्र 100% सत्य आहे आणि त्यानंतर आलेला षटकार अर्थात ताकदीचा देखील वापर केलाय फटका फासलाय क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला झाली आहे चूक आणि चूक झाली आहे झेल सोडलाय की मॅच सोडली आहे आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलाय प्रशांत यांना आणि हा सुटलेला झेल किती मोठा उलटफेर करेल या सामन्यामध्ये
धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 26. अद्याप या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल सर. पुढचा बॉल आणि या वेळेला बोर्गे क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय. खर तर अडसर होता परंतु त्यालाही त्या न झुगारता या ठिकाणी अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला जातो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पाटणचा हार्दिक पांड्या रवी बोरगेला मात्र बाहेर पाठवलं जात आहे. इथून कम बॅक करण्याची संधी नक्कीच या ठिकाणी शिवगर्जना काळगाव टीमला, कारण एखादं देखील मी म्हणेन कारण पुरेसं असू शकतं तुम्हाला उत्साह निर्माण करण्यासाठी, आणि ते हेच कारण आहे का हे शिवगर्जना काळगाव टीमने जर हेरलं तर इथून मी म्हणेन पुन्हा एकदा उलटफेर म्हणजे उलटा फासा टाकायला हरकत नाही शिवगर्जना काळगाव टीमला. सळवे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आता किती 13 चेंडू 17 धावांची गरज. असं म्हणतात ना की नेव्हर थिंक अबाउट रिझल्ट, गिव्ह युअर बेस्ट. तुम्ही निकालाचा विचार करू नका, तुम्ही नेहमी तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा. विशाल पहिला चेंडू पैटक, बॅट मधून आलाय स्वीट साऊंड, चेंडूला फेकून दिलाय, आउट ऑफ द ग्राउंड येतोय मानाई देवी चषक. षटकार, विशाल इज ऑन फायर नाऊ. ही चुकी पाहायला मिळाली जर पाहिलं तर विशाल आणि रवी दोन बॅटर. सळवे इलेव्हन सळवे संघाचा विचार केला लहू सर तर फार मोठी बॅटिंग लाईन अप आहे. प्रशांतने आजचा दिवस गाजवला, रवी बोरगेने बारा चेंडू 11 धावांची गरज विजयासाठी. म्हणजेच काय तर आता सामना खुला झालाय. जो सामना फसला होता तो मात्र सामना खुला केलाय फलंदाज प्रशांत आणि विशाल यांनी. येस, असं म्हटलं जातं ना टीम वर्क इज युअर ड्रीम वर्क, आणि इथे आता टीम वर्क खूप चांगला पाहायला मिळाला जो सळवे इलेव्हन सळवे संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक जण इथं आपलं आपलं योगदान देतोय. आणखीन एक फटका, स्टँड अँड डिस्पॅच होईल का नाही अडथळा आहे, आणि त्या अडथळ्याचा वापर परंतु मैदानामध्ये अगदी रंजक खेळ. खर तर हा बॉल षटकार होता असं वाटत होतं परंतु त्यानंतर अडला गेलाय पोलाला, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. नशिबाने साथ दिला आणि नशिबानेच पुन्हा तो घालवला असं. पहा तिकडे पहा, पहिलं मॅच थांबवा आणि काय झालं बघा. चौकार संपन्न झालाय फलंदाज विशाल यांच्या बॅट मधून धावसंख्या धावफलकावर 36. म्हणजे सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. आता विजयासाठी धावांची गरज असेल ती म्हणजे अर्थात 7, आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ क्लासिकल विशाल ब्रँडेड मानाई देवी चषक षटकार. आणि आता मात्र सामना विजयाच्या समीप येऊन ठेपलाय. धावसंख्या धावफलकावर 42, अवघ्या एका धावेची गरज विजयासाठी. सन्माननीय सतीजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वांगवेली क्रिकेट क्लब महीन यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. इथे मात्र विजयी षटकार आलाय विशाल यांच्या बॅट मधून. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय सळवे इलेव्हन सळवे. आणि प्रशांत यांनी मात्र विजयी षटकार संपन्न करून आपल्या संघाला या मानाई देवी चषक 2023 च्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल करून दिलंय. वेल प्लेड विशाल, वेल प्लेड प्रशांत, आणि वेल प्लेड टीम सळवे इलेव्हन सळवे. हॅड लक बॅड लक शिवगर्जना इलेव्हन काळगाव. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत स्वरूपा इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय सतीजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल.